वळूयात पुढच्या बातमीकडे. कलाप्रेमी ज्याची आतुरतेनं वाट पाहत असतात त्या काळा घोडा फेस्टिवलला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. या ठिकाणी कलाकार मंडळी विविध प्रकारच्या कलाकृती सादर करतात, त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात कलाप्रेमी या ठिकाणी येत असतात. काळा घोडा फेस्टिवलचं यंदाचं 21वं वर्ष असून धागा ही यंदाची थीम आहे. इथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी ऋचा भजे यांनी. मुंबईत सध्या काळा घोडा फेस्टिवल आयोजित केलेला आहे आणि यामध्ये या लोकबिरादी प्रकल्पाचं एक आर्ट फेस्टिवल भरवलेलं आहे. इथे आपण बघू शकतो अनेक वेगवेगळ्या कलाकृती इथे साकारलेल्या आहेत आणि या हेमलकसा या गावातून या जिल्ह्यातून अनेक लोकांनी मिळून या कलाकृती तयार केलेल्या आहेत आणि याचंच प्रदर्शन सध्या या काळा घोडा फेस्टिवलमध्ये भरलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. दुसरं हे त्यांचं दुसरं वर्ष आहे ते इथे आलेले आहेत आणि या कलाकृती मागे जे कलाकार आहेत ते मढावे आपल्या सोबत आहेत. काय सांगाल मुंबईकरांचा कसा प्रतिसाद मिळतो याला? तुमचं हे दुसरं वर्ष आहे. चांगला मिळतं आणि चांगला रिस्पॉन्स आहे यावेळेस. तुम्ही या कलाकृती सादर केल्या आहेत, ही तुमची आवड आहे आणि तुम्ही लोकांनाही हेमलकसामध्ये तुम्ही इतर लोकांना सुद्धा हे शिकवता, तर त्याबद्दल तुमचा अनुभव कसा? मॅडम त्यांना शिकवताना खूप समजून सांगायला लागते आणि कसं त्यांना माहित पहिलेपासून पण एवढंच की त्यांना आयडिया द्यायला लागते बस ते बनवतात. तुम्ही कुठल्या कुठल्या कलाकृती यातनं म्हणजे साकार केलेल्या आहेत, काय काय याची नावं सांगा? म्हणजे बांबू असतं का लाग बांबू काप जे आहे त्याच्यापासून मी शिकवतो त्यांना, जसं ज्याला लेटर बॉक्स आकुमी आणि इतर बॉक्सेस असं शिकवतो आणि पीस मशी आपला हे मला घड्याळ वॉच असे. आणि किती वेळ लागतो सहसा हे सगळं बनवायला? वस्तूला म्हणाल एका वस्तूसाठी 2 ते 3 तास लागतात. तर हेमल कसा इथे हे जे सगळं काम होत आहे ते आता मुंबईकरांना सुद्धा इथे पाहण्याची सोय झाली आहे. ते हेमल कसाहून इथे आलेले आहेत आणि त्यांच्या कलाकृती सुंदर सुंदर कलाकृती इथे मुंबईकरांना बघायला मिळतात, त्यामुळे ही संधी मुंबईकरांनी नक्कीच गमवू नये असंच इथले लोक सुद्धा आपल्याला सांगत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह ऋचा वजे झी मीडिया मुंबई.